आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मजरेवाडीत 9 एकर कोथिंबीरीचं पीक शेतमजुरांनी काढलं उच्चांकी उत्पादन. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी गावात एका शेतमजूर शेतकऱ्यानं कोथिंबीरीचं पीक मोठं घेतलं आहे आणि यातून त्यानं नफा कमवला आहे. कोथिंबीर म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. भेळ, पोहे, चटणी किंवा कोणताही खाद्यपदार्थ ज्यात कोथिंबीर लागतेच हे ओळखूनच चिकोडी तालुक्यातील बोरगावच्या शांतीनगरमध्ये राहणाऱ्या कल्लाप्पा गोरवाडे या शेतमजुरानं शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी गावात कागले आणि हिरेकुडी या दोन शेतकऱ्यांची जमीन पीक करण्यासाठी घेतली आहे आणि त्यात त्यांनी कोथिंबीर लावली आहे. प्रथम त्यांनी छोटे वाफे तयार केले, मशागत करून घेतली, रान तापवलं आणि डबड या जातीचं 70 किलो बियाणं घेतलं. एका एकराला 5,400 रुपये त्यांनी खर्च केले आणि विशेष करून हिरवीगार आणि लोकांना पाहिल्यानंतर मी खाल्लीच पाहिजे असं वाटावं अशी कोथिंबीर त्यांनी पिकवली. या कोथिंबीरीला जयसिंगपूर, इचलकरंजी, बोरगाव, चिकोडी, निपाणी इथल्या स्थानिक बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे. शिवाय काही व्यापारी बांधावर येऊन कोथिंबीर घेऊन जात आहेत. महानकर न्यूजसाठी शिरोळ तालुक्यातून मजरेवाडीहून मोहन जमादार.